स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं छापा टाकून तीन पाणी जुगार खेळणाऱ्या सात जणांसह अकरा संशयितांना अटक केली त्यांच्याकडील रोख छत्तीस हजार दोनशे दहा रुपयांसह आठ मोबाईल असा सत्याऐंशी हजार सातशे दहा रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केलाय अटक केलेल्यांमध्ये कागलमधील एका माजी नगरसेवकासह विद्यमान नगरसेविकेच्या पतीचा समावेश आहे या सर्वांना आज जामिनावर सोडण्यात आलं कागल शहरामध्ये जुगार सुरू असताना याबाबत स्थानिक पोलीस अनभिज्ञ कसे असा प्रश्न नागरिकांच्यामधून उपस्थित केला जातोय यशवंत कॉलनीतील अपासो पाटील यांच्या घरात तीन पाणी जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना मिळाली होती त्यानुसार रविवारी रात्री सव्वा सात वाजता पोलिसांनी पाटील यांच्या घरावर छापा टाकला त्यावेळी तीन पाणी जुगार खेळणाऱ्या सात जणांसह सा एक कामगार आणि उपस्थित असणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली तसंच त्यांनी जुगारात लावलेले छत्तीस हजार दोनशे दहा रुपयांसह आठ मोबाईल असा सत्याऐंशी सा हजार सातशे दहा रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला अटक करण्यात आलेल्यांमध्ये घरमालक अप्पासो पाटील अजित मधुकर पिष्टे कृष्णात तुकाराम पाटील संदीप शिवाजी भुरले दीपक कृष्णात खोत अमित मोहन गुटुबले दिलीप किसन पवार महेश गुरव अमित राजू धारवाडकर सचिन बाळासो पाटील प्रवीण सदाशिव गुरव यांचा समावेश आहे त्यामध्ये एकजण माजी नगरसेवक आहे तर एक जण विद्यमान नगरसेविकेचा पती आहे या सर्वांना आज न्यायालयानं जामिनावर सोडलंय मात्र स्थानिक पोलिसांना या जुगार अड्ड्याची माहिती नव्हती का अशी आता चर्चा होऊ आहे